जगत गुरु नरेंद्राचार्य जी महाराज का प्रवचन और पादुका दर्शन कार्यक्रम संपन्न हुआ। जगत गुरु नरेंद्राचार्य जी महाराज के मुखाबिंद से प्रवचन व पादुका दर्शन कार्यक्रम नाला सुपारा पूर्व स्थित विवा आकांक्षा मैदान में आयोजित किया गया, जिसमें सैकड़ों की तादाद में भगतगण शामिल हुए। नाला सुपारा पूर्व सायधाम टावर से जगत गुरु की पालकी यात्रा निकाली गई। इस पालकी यात्रा में लेजिम ढोल तासा भजन मंडली सर पर कलश लेकर महिलाएं उसी प्रकार भगवा ध्वज लेकर गुरुवाणी गेट एवं नाचते हुए पालकी यात्रा निकाली। वहीं इस पालकी यात्रा में राम सीता कृष्ण राधा गणपति बप्पा की वेशभूषा धारण झांकी निकाली गई। पालकी यात्रा में आयोजन स्थल पर पहुंचते हुए पादुकाओं की आरती की गई। वहीं आरती के दौरान महिला एवं पुरुष भक्तगण पूजा की सामग्री लेकर बैठे नजर आए। वहीं गुरु जी के मार्गदर्शन में पादुका पूजन संपन्न हुआ। यह संपूर्ण आयोजन निरीक्षक सुनील राणे, अध्यक्ष विजय घरत, कार्यक्रम अध्यक्ष सुधीर सुरवे, जिला कमेटी प्रोटोकॉल अधिकारी रमेश महात्रे व जिले के सभी भक्त व शिष्य मंडली के द्वारा आयोजन सफल बनाया गया। पेश है नाला सुपारा की यह खास रिपोर्ट। क्या नाम आप लोग? सुनील गोविंद राणे। आयोजन काय आयोजन आहे आणि काय उद्देश आहे याचा? आमचं गुरु पादुका पूजन असते, प्रत्येक वर्षातून एकदा असते। जुलै महिन्यामध्ये पावसामुळे काही गुरुबंधू भगिनींना पूजेला बसायला मिळत नाही, म्हणून प्रत्येक वर्षी आमचे सद्गुरु आमचे जगद्गुरु श्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं नियोजन करत असतात, जेणेकरून जे काही जुलैच्या वारीला गुरुपौर्णिमेला पोचू शकत नाही असे गुरुबंधू भगिनी जे आमचे ह्या वेळेला पूजेचा आस्वाद घेतात। पहिला पण पालघर जिल्ह्यामध्ये ठेवलंय का असा प्रोग्राम? पालघर जिल्ह्यामध्ये आमचा वसई जिल्हा वेगळा केला आमच्या संस्थांनी। पालघर जिल्ह्यामध्ये पश्चिम पालघर वेगळा जिल्हा येते, तिथे पण तशा प्रकारचे कार्यक्रम होतात। ह्या झोनमध्ये 8 जिल्हे आहेत आणि 8 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होतात। आता 1-2 तारखेला स्वामीजी स्वतः मुंबई या क्षेत्रात आलेले आणि तिथे स्वामीजी स्वतः समस्त मार्गदर्शन आणि लोकांना साधक दीक्षा वगैरे आणि त्यांची अनुभूती लोकांना भरपूर आली आतापासून, त्यामुळे लाखो लोक त्यांचे अनुयायी आहेत आणि करोडो लोक त्यांचे भक्तगण आहेत। काय नाव? विजय नरेश गरत। विजय, आजचं जे डिजिटल युग आहे यातलं जे तरुण आहे ते कुठे ना कुठे आपल्या संस्कृतीचं म्हणजे संस्कृतीकडे लक्ष देत नाही, असं आयोजन असलं तर तिकडे जात नाही, तर काय म्हणणार या युवांना? खरं तर हा आमचा कार्यक्रम आहे यावर्षी जो 100% कार्यक्रम झालेला यशस्वी, त्याला 60% कार्यक्रम हा युवांनी उचललेला आहे। युवांनी पूर्ण या कार्यक्रमाचं सर्व जे इंटरनल काम आहे किंवा प्रसिद्धी असेल किंवा प्रसाद असेल इतर कोणते विषय असेल पूर्ण युवांनी उचललेले आहेत आणि आपल्या संप्रदायामध्ये जवळजवळ 70% आता युवा सहभाग घेत आहेत, कारण आपल्या संप्रदायामध्ये जगद्गुरूंच्या माऊलींनी कृपाआशीर्वादाने आपण सामाजिक उपक्रम राबवतो। ॲम्ब्युलन्स सेवा आहे, आपली ब्लड इन नीड सेवा आहे, त्या माध्यमातून आपण लोकांना ब्लड देतो, त्याच्यानंतर आपण ड्रायव्हिंग मोटर स्कूल शिकवतो आहे, असे वेगवेगळे आपले त्याच्यानं मरणोत्तर देहदान आहे, हे सर्व डिजिटल युगातले आम्ही राबवत आहोत आणि ते सर्व युवांच्या माध्यमातून ॲप बनवलेले आहेत आणि हे पूर्ण युवाच करत आहेत या गावामध्ये आणि संप्रदाय हा आमचा जास्तीत जास्त युवांनी भरलेला आहे।
भाविकांना हा संदेश आहे की आपण अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून या नव्या जे जगामध्ये हाहाकार चाललेला आहे त्या हाहाकाराला तोंड देऊन या जगामध्ये आपण नवीन निर्व्यसनी राहून या जगामध्ये जगूया. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा माऊलीचा एक वेगळा संदेश आहे.